राहुल गांधींचा पिंड नेमका काय म्हणजे या आत्ताच्या प्रकरणामध्ये राहुल गांधी माघार घेतील असं वाटत नाही त्यांच्या बोलण्यावरनं राहुल गांधींना तुम्ही काय ओळखल नाही राहुलजींच्या बाबतीत बोलायचं झालं था तर जो विचार म्हणजे मी त्यांना सगळ्यात पहिल्यांदा दोन हजार सहा साली भेटलो होतो दोन हजार चारला दोन था था दो। ते खासदार झाले दोन हजार सहाला मी त्यांना पहिल्यांदा भेटलो ते त्यावेळेस राष्ट्रीय महासचिव झाले ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे त्यावेळेस जेव्हा त्यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला संघटनेच्या तेव्हा पण ते जी भूमिका मांडत होते तीच भूमिका ते, ते आज पण मांडत आहेत त्यांच्या भूमिकेत काय फार बदल झालेला नाही त्याचं नुकसान झालं फायदा झाला हा वेगळा मुद्दा आहे आता ज्या दोन वर्षाच्या श शिक्षेमुळं त्यांचं सदस्यत्व गेलं आहे त्याचा शासन निर्णय फाडतानाचं प्रेस कॉन्फरन्स आपणच पाहिलेली होय म्हणजे लालू प्रसाद यादव हो, त्यावेळेस निवडणूक लढू शकले नाही आणि लालू प्रसादान लालू प्रसाद यादव मी समजतो हो, की काँग्रेसचे एक अतिशय निष्ठावान मित्र होय जर बघित म्हणलं देशामध्ये होय होय तर लालू प्रसाद यादव त्यांनी कधी सोनियाजींचा साथ सोडली नाही बरोबर आणि त्या लालू प्रसाद यादवांना ती शिक्षा झाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर हा दोन वर्षाचा ते निकाल आला होता सुप्रीम कोर्टाचा त्यानंतर तो निर्णय झाला तो निर्णय पास होता सरकारनी त्या संदर्भात तो फिरवण्यासाठीचा तो अध्यादेश होता अध्यादेश त्यांनी तिथं प्रेस कॉन्फरन्स मध्ये जाऊन फाडला आणि आपल्या स्वतःच्या सरकारच्या डॉक्टर मनमोहन सिंगांच्या सरकारच्या विरुद्ध ते गेले आणि तो मेसेज इतका गेला की दोन हजार चौदाला पराभव झाला आणि म्हणजे पराभव म्हणजे लालूजी किती नाराज झाले होते त्यावेळेस आपण त्यावेळेस त्यांचं स्टेटमेंट होतं राहुलजींच्या विरोधातलं होय आपण ते पाहिलं असेल आणि म्हणून आता त्याच निर्णयाचा परिणाम झालेला आहे